दौंड तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवून त्या दृष्टीने अहोरात्र कार्यरत असलेले नेतृत्व म्हणजे कार्यसम्राट आमदार राहुलदादा कुल। राहुलदादांनी संपूर्ण तालुक्यात विकास गंगा आणून तालुक्याचा कायापलट केला आहे। गावांचा विकास झाला तरच तालुक्याचा विकास होईल। या दृष्टिकोनातून आमदार राहुलदादा कुल यांनी मोठा निधी देऊन गावांचा विकास घडवून आणला आहे। पिंपळ गावासाठीही 19,63,00,000 रुपये इतका निधी देऊन तालुक्यात अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत। जल जीवन मिशन नळ पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जलसम्राट आमदार राहुलदादा कुल यांनी 5 कोटी रुपयांच्या निधीतून नळ पाणी पुरवठा योजनेचे काम हाती घेतले आहे। हे काम प्रगतीपथावर असून लवकरच ग्रामस्थांना नळाद्वारे स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा होणार आहे। रस्ते मार्ग हे गावाच्या विकासाचे मार्ग असल्याने कार्यसम्राट आमदार राहुलदादा कुल यांनी पिंपळगावला जोडणाऱ्या व गावांतर्गत रस्त्यांसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे। त्यामुळे अनेक कामे मार्गी लागली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत। या रस्त्यांमुळे सुखकर प्रवासासोबतच दळणवळणाला चालना मिळाली आहे। पर्यायाने गावाच्या विकासाला बळ मिळाले आहे। पिंपळगाव ते उंडवडी रस्ता व पूल 7 कोटी रुपये, पिंपळगाव ते लडकतवाडी रस्ता 2 कोटी रुपये, पिंपळगाव ते वाळकी रस्ता 1,40,00,000 रुपये, खुटबाव रस्ता ते पिंपळगाव देलवडी रस्ता 50,00,000 रुपये। हे काम प्रगतीपथावर असून ह्या रस्त्यांची कामं पूर्ण झाल्यावर गावाच्या दळणवळणाला फायदा होणार आहे। ही कामे पूर्ण झाली आहेत आणि गावकऱ्यांना ह्याचा मोठा लाभ होत आहे। हे काम पूर्ण झाल्यानंतर गावाच्या विकासाला चालना मिळणार आहे। सिद्धेश्वर मंदिर परिसर सुधारणा 1 कोटी रुपये, पिंपळ गावातील पायाभूत सुविधांसोबतच आमदार राहुलदादा कुल यांनी येथील मंदिर परिसर सुधारणा, समाज मंदिर, सभा मंडप, परिसर सुशोभीकरण या कामांसाठीही भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याने ही कामे मार्गी लागत आहेत। त्यामुळे भाविकांमध्ये व समाजात समाधानाची भावना आहे। आमदार राहुलदादा कुल हे आरोग्याबाबत स्वतः सजग असल्याने त्यांनी तालुक्याच्या आरोग्यावरही लक्ष केंद्रित केले आहे। विशेषतः तरुणांमध्ये, मुलांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी, त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी व्यायामशाळा आणि जिम साहित्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे। गावात 12 बलुतेदार चावडी येथे बहुउद्देशीय इमारत बांधण्यासाठी 10,00,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे। त्यामुळे विविध उपक्रम कार्यक्रमांसाठी ग्रामस्थांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे। आमदार राहुलदादा कुल यांनी पिंपळ गावातील स्मशानभूमी परिसराच्या सुधारणेसाठी शेड बांधकामासाठीही निधी मंजूर केला आहे। त्यामुळे या परिसराच्या सौंदर्यात भर पडणार आहे। अस्वच्छता व दुर्गंधीमुळे रोगराई पसरू नये यासाठी आमदार राहुलदादा कुल यांनी पिंपळगाव अंतर्गत बंदिस्त गटार लाईनसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे। ही कामे प्रगतीपथावर असून आरोग्यासोबतच या परिसराच्या सौंदर्यात त्यामुळे भर पडणार आहे। राहुलदादांच्या माध्यमातून या पंचवार्षिकमध्ये मंजूर करण्यात आलेल्या खालील विकास कामांचा देखील गावाला मोठा लाभ होणार आहे। वाघोली राहू पारगाव रस्ता व पारगाव ते यवत ते सासवड रस्ता रुंदीकरणासह काँक्रिटीकरण 409,40,00,000 निधी मंजूर। दौंड तालुक्याचे भाग्यविधाते कार्यसम्राट आमदार राहुलदादा कुल यांच्या दूरदृष्टीने तालुक्यात आणि गावागावांत विकास गंगा वाहत आहे। ही विकास गंगा अशीच कायम ठेवण्यासाठी पिंपळगावच्या ग्रामस्थांनी या निवडणुकीतही आमदार राहुलदादा कुल यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार केला आहे। लढा स्वाभिमानाचा, दौंडच्या प्रगतीचा।